इस्त्री वापरताना इस्त्रीमधील बल्ब विशिष्ट तापमानानंतर बंद का होतो, किंवा त्याचं तापमान नियंत्रित तरी कसं केलं जातं? बरं, नमस्कार, मी भूषण चंद्रकांत गवळे, तुमचा विज्ञान मित्र. जिन्नसाच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत बायोमेटॅलिक स्ट्रिपबाबत. यासाठी आपल्याला आवश्यकता आहे ती म्हणजे मेणबत्ती, माचिस आणि ही बायोमेटॅलिक स्ट्रिप. तर याच्यामध्ये खाली हा जो पुट्टा घेतलेला आहे, तो पुट्टा हे मेणबत्तीचं मेण जे आहे खाली पडून आपला जो पृष्ठभाग आहे तो खराब होऊ नये यासाठीच घेतलेला आहे. तुम्ही हा प्रयोग जमिनीवर सुद्धा करू शकता. आधी आपण मेणबत्ती पेटवून घेऊया. तर आत्ता ही जी बायोमेटॅलिक स्ट्रिप आहे, तर ती आपण यावर ठेवून पाहणार आहोत की काय होतं. तुम्हाला सुद्धा निरीक्षण करायचं आहे की मी यावर ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल करतोय. तर बदल तुमच्या समोर आहे. तुम्ही पाहू शकताय की ही जी बायोमेटॅलिक स्ट्रिप आहे ती वाकली होती, आणि जसजशी आता ती गार होते तसतशी ती पुन्हा तिच्या पूर्वस्थितीमध्ये येते. तर हे कशामुळे होत असेल बरं? तर ही जी बायोमेटॅलिक स्ट्रिप आहे, तर ही दोन धातूंपासून बनलेली आहे. तर हिच्या नावामध्ये जे आमागचं कारण आहे ते लपलेलं आहे, ते म्हणजे बायोमेटॅलिक स्ट्रिप. बायोमेटॅलिक म्हणजे दोन धातूंनी बनलेली. तर यामध्ये दोन धातूंचा समावेश आहे. दोन धातू पट्ट्या एकत्र करून ही पट्टी बनवलेली आहे. ते दोन धातू आहेत, एक म्हणजे लोखंड आणि दुसरं म्हणजे तांबे. अजून एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन, म्हणजे प्रसरणांचा गुणांक जो आहे, तर तो आपल्याला माहिती करून घ्यावा लागेल. हा गुणांक म्हणजे काय बरं? एखाद्या विशिष्ट तापमानाला एखादा धातू किती प्रसरण पावतो याचे गुणोत्तर म्हणजेच काय? तर कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन. लोखंडाच्या तुलनेत तांब्याचा कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन हा जास्त आहे. समजा आपण या पट्टीला 100 डिग्री सेल्सिअसची उष्णता देत असू, तर तांबे हा लोखंडाच्या मानाने लवकर प्रसरण पावतो आणि लोखंड तांब्याच्या मानाने उशिरा प्रसरण पावतं. त्यामुळे काय होतं की तांबे हा धातू प्रसरण पावल्यामुळे ही जी पट्टी आहे ही तांब्याच्या बाजूने झुकते, कारण त्यावर लोखंडाचं जे काही वजन आहे ते वजन त्यावर पडतं. आणि ज्या ठिकाणी आपण उष्णता दिली आहे त्या ठिकाणी तांबे हा धातू प्रसरण पावल्यामुळे तिथे जी पट्टीची जाडी आहे ती कमी होते, आणि त्यामुळे ही जी पट्टी आहे ही त्या ठिकाणी वाकली जाते. जसजशी ही पट्टी थंड होत जाते, यामध्ये उष्णता कमी कमी होत जाते, तर तांब्याचे जे काही रेणू आहेत ते पुन्हा घट्ट होतात, एकत्र येतात आणि ही पट्टी पूर्वस्थितीमध्ये. तर याचाच उपयोग बऱ्याच ठिकाणी केला जातो. जसं की आपण रोजच्या वापरात जी इस्त्री वापरतो त्या इस्त्रीमध्ये तापमान नियंत्रणासाठी, म्हणजे जे आपण बघतो की एका ठराविक तापमानानंतर त्यामध्ये एक दिवा असतो, बल्ब असतो, तो बल्ब बंद होतो. म्हणजे आपल्याला जेवढं आवश्यक तापमान आहे तेवढं तिथे मिळालेलं असतं आणि तो बल्ब ते आपल्याला सांगत असतो. त्याचा उपयोग आपल्याला वीज पुरवठा खंडित करण्यासाठी होतो. म्हणजे त्या इस्त्रीमध्ये जो मिळणारा वीज पुरवठा आहे तो तिथे खंडित होतो, कारण जेवढं आपल्याला तापमान आवश्यक आहे तेवढं तापमान आपल्याला तिथे मिळतं आणि उगाचाच जो विजेचा अपव्यय होणारा असतो तो तिथे टाळला जातो. जसजसं इस्त्रीचं तापमान वाढलं जातं ते तिथेसुद्धा ही अशा पद्धतीची बायोमेटॅलिक स्ट्रिप बसवलेली असते, आणि जसजसं तापमान वाढत जातं तसतशी ही पट्टी वाकली जाते आणि एका सेन्सरला जाऊन चिकट, आणि त्याला चिकटल्यानंतर तिथे तो बल्ब जो आहे तो बल्ब हा बंद होत, आणि त्याच्यामुळे आपला जो विद्युत पुरवठा आहे तिथे तो खंडित केला जातो आणि वीज वाचवली जाते. तर अशा पद्धतीने बायोमेटॅलिक स्ट्रिप ही वापरली जाते. तर आता तुम्हाला कळलं असेल की इस्त्रीमध्ये हे जे तापमान आहे ते कशा पद्धतीने नियंत्रित केलं जातं, आणि ठराविक कालावधीनंतर थोडीफार इस्त्री गरम झाल्यानंतर हा जो बल्ब आहे तो कशा पद्धतीने बंद होतो. तर आशा करतो की ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. अजून कोणत्या विषयावर जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. ते चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करा, सर्वांना ही व्हिडिओ शेअर करा. आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.